उद्धव साहेबांनी सांगितलं शरद तुम्ही भ्यायचं नाही मी तुमच्या पाठीशी आहे आणि मला उद्धव साहेबांकडे काही अपेक्षा नाही ना आमदार खासदार मंत्री मंत्री मला काही गरज नाही कोण राणे कुठला चिंदीचोर राणे दीड फुट्या सव्वा फुट्या आमच्या शर्टाच्या बटणा एवढ्या पहिली फटकी असतील शरद कुळीची हिस्ट्री अजून त्या राण्याला माहीत नाही मी काय पिल्लो आहे शरद कुळीच्या डोक्यात जायचं नाही एवढंच मी सांगतो मग राण्याने त्याच्या अवकादात राहायचं आकलय का त्याला लाज लज्जा आहे का त्याला अहो त्याला शिवसेनेनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेनं कुंबडी चोराला नगरसेवक केलं आमदार केलं खासदार केलं बापाला विसरलं ती राज्याला काय न्याय देणार आहे ती ती मतदारसंघाला काय न्याय देणार आणि म्हणून असल्या धोकेबाज खुनशा माणसाला त्याच भाषेत त्याच्या स्टाईलनं उत्तर दिलं पाहिजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रातील राजकारण्याची जी भाषा आहे आणि जो स्तर खाली गेलेला आहे त्याच विषयावर मी खुद्द त्यांच्याशीच बोलणार आहे शरदजी ज्या प्रकारे राजकारणी भाषा वापरतायत एकमेकांना शिव्या देत आहेत या पार्श्वभूमीवर आपलेही व्हिडिओ फार प्रसिद्ध होतात नितेश राणेला तुम्ही त्याच त्यांच्याच प्रकारे उत्तर देता कधी उद्धवसाहेब ठाकरे तुमच्याशी बोलतात काय या विषयावर बघा मी शिवसेना युवासेना महाराष्ट्राचे विस्तार करून या पदावर काम करत असताना उद्धव साहेबांच्या आदेशाने साहेबांच्या नेतृत्वाखाली मला आणि सुषमाता अंधारे यांना राज्याचा दौरा दिला त्यावेळेस अनेक वेळा माझ्या भाषणातून विरोधकांना पळतीबळी थोडी झाली त्यांना घाम फुटला अक्षरशः त्यांना मतदारसंघात फिरायचं माझ्या भाषणामुळं तिथल्या स्थानिक नागरिकांनी शिवसैनिकांनी मजा केला होता त्याची धास्ती घेतली आणि त्या ठिकाणी या भाजपच्या चमचायगिरी असणाऱ्या थर्ड क्लास लेवलच्या ह्या शिंदी चोरांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मला अनेक ठिकाणी जिल्हा बंदी करण्यात आली मला अनेक ठिकाणी माझे भाषणबंदी करण्यात आली त्यावेळी स्वतः उद्धव साहेबांनी फोन करून माझ्या कामाचं कौतुक केलं मला शब्बास गेली आणि उद्धव साहेबांनी सांगितलं शरद तुम्ही भ्यायचं नाही मी तुमच्या पाठीशी आहे आणि मला उद्धव साहेबांकडे काही अपेक्षा नाही ना आमदार खासदार मंत्रीमंत्री मला काही गरज नाही मी मला फक्त उद्धव साहेबांचा आशीर्वाद म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगानं जी आशीर्वाद दिला ती साहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर ती मला सुख अनुभवायला मिळालं त्याच्यामुळं या गट असेल भाजप असेल या यांनी षडयंत्र रचून माननी या प या महाराष्ट्राचे शिवसैनिकांचा दीनदलितांचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा मातोश्रीतला पांढरं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीत खंजीर कोपसून साहेब ज्यावेळेस आजारी होते माणसांनी घाला घातला आणि सत्तांतर केलं त्यांनी साहेबाला सोडलं म्हणून ह्याची परतफेड करण्यासाठी मी स्वतःची माझी संघटना असताना देखील मी कुठलीही राजकीय हेतू न ठेवता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव साहेबांना शब्द दिलाय ज्या ज्या विरोधकांनी ज्या ज्या आमदारांनी साहेबांना धोका दिलाय त्या त्या आमदाराला दोन हजार चोवीसला परत महाराष्ट्राच्या सत्ता करणार राजकारणामध्ये दिसू देणार नाही जर का यांनी खालच्या पातळीचं उद्धव उद्धवसाहेबावर राज उद्धवसाहेबावर जर भाषा आर आरतूरची भाषा वाचवली तर ज्या जे आमदार जे जे कार्यकर्ते आहेत जे जे भाजपचे चमचागिरी करणारे औलादी जे आहे ते त्यांचे थोबड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे माझा शब्द आहे राणेंशी अनेक भले भले पंगा घेत नाहीत मात्र शरद कोळी थेट भिडतात भीती वाटत नाही का कोण राणे कुठला चिंदीचोर राणे दीड फुट्या सव्वा फुट्या आमच्या शर्टाच्या बटणा एवढ्या पहिली फटकी असतील शरद कुळीची हिस्ट्री अजून त्या राण्याला माहीत नाही मी काय पिल्लो आहे या जमिनीवरती पहिल्यांदा ज्याने शस्त्र चालवलं त्या वाल्मिक ऋषीच्या कोळ्याच्या औलादीतलं पिल्लो आहे चुकून पण माझ्या नादाला लागायचं नाही शरद कुळीच्या डोक्यात जायचं नाही एवढंच मी सांगतो मग राण्याने त्याच्या अवकादात राहायचं जी कोणी आमच्या दैवतावर उद्धव साहेबांवरती आदित्य साहेबांवरती मातोश्रीवरती आणि शिवसैनिकांच्या नेत्यावर जर कोण आरेरावीची भाषा करतात तर त्याच्या मैदानात त्याच्याच पटांगणात त्याच्याच अंगणात जाऊन मग कुणाचंही मैदान राहू द्या कुस्ती आम्हीच करणार एवढं सांगतो राणेंशी एवढं तुमचं हे काय तुमचं काय एवढं वाद आहे त्याला अक्कल आहे का अक्कल आहे का त्याला लाज लज्जा आहे का त्याला अहो त्याला शिवसेनेनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेनं कुंबडी चोराला नगरसेवक केलं आमदार केलं खासदार केलं या राज्याचा मुख्यमंत्री केला अजून किती द्यायला पाहिजे होतं भिकारायचं पोट नाही का भरला अजून तरी देखील त्यांनी धोका दिला आणि निच वरतीच्या माणसाला आज जी त्याची शायनिंग चाललं ना अरे त्याच्या अंगावरची कपडा लत्ता गाड्या घोड्या देखील फक्त मातोश्रीचा आणि उद्धव साहेबाचा आशीर्वाद आहे म्हणून आहे तरी देखील ती विसरून गेली ती असेल निच वरती अरे ज्यांनी बापाला विसरलं ती राज्याला काय न्याय देणार आहे ती ती मतदारसंघाला काय न्याय आणि म्हणून असल्या धोकेबाज खुनशा माणसाला त्याच भाषेत त्याच्या स्टाईलनं उत्तर दिलं पाहिजे ह्यांना सत्तेचा माज आलेला आहे भाजपवाल्यांना या राज्यात दोन हजार चोवीस ला देखील विचारणार नाही हे त्यांना माहीत झालेलं आहे म्हणून भाजपवाल्यांनी ही नित्या राहण्यासारखी नंतर ती काय हेबडे का भेबड्या काय ते मिशावाला ते कोण रे ते काल भिडे गा भिड्या ऐक अक्कल का भीड़े? भीड़े? अरे वयानं म्हातारा झाला बाबा तू तु, तुझ्या थोबडा दात नाही तर राहिलं आणि तू जातीवादी निर्माण करतोय तू समाजामध्ये तेढ निर्माण करतोय असली माणसं भाजपवाल्यांनी सालागडी म्हणून ठेवले ते थे, कामाला ठेवले ते थे। आणि महाराष्ट्रातल्या युवा ब्रिगेडची अठरा पट बारा बोलत्या बहुजनाची डोकी भडकावून या राज्यात दंगल घडवून या महाराष्ट्राचं वाटूळ करून राख रांगोळी करून या भाजपला सत्ता आणायची आहे या परत महाराष्ट्राची सत्ता पण मी एवढं सांगतो भाजपनं आता काही जरी केलं देव जरी पाण्यात ठेवलं भाजपचं या राज्यात कधीच राजकारण राहणार नाही भाजप उद्वस्त झाल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्त बसणार नाही पण गेल्या काही दिवसांपासून जी काही आरोप प्रत्यारोप करण्याची भाषा आहे ती कमालीची त्याचा स्तर खाली गेलेला आहे कधी थांबवायचंय सोबतचा वाद कधी हे कधी थांबणार आहे अहो राण्याला तुकडा टाकणार नाही ते राण्या जर असं नाही बोलला ना राण्याचं पोट भरणार नाही ढोंगणावर लाद देऊन हाकलून देतील काय त्याची काय अवकात आहे त्याला मतदारसंघात कुत्र विचारणं त्याला गणपतीचा अध्यक्ष देखील कोण करणार नाही नित्या राण्याला कोकणातल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष देखील करायची लायकी नाही पण त्याचं जर राजकारण टिकवून ठेवायचं असेल तर त्याला शिवसेनेवरती उद्धव साहेबावरती बोलल्याशिवाय भाजपवाली त्याला तुकडा टाकणार नाही ती भाजपवाली त्याच्या डोक्यावर हात फिरवणार आहे ती म्हणून त्याला असं वाटतंय मी जर उद्धव साहेबावर बोललो तरी कुठंतरी मला आमदारकीचा तुकडा टाकून मला पोट भरायला चान्स देतील त्याच्यामुळे ही अशी अवलादीची माणसं व्हिडिओ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे पाहतात का माझे व्हिडिओ कुणी पाहो म्हणून मी करत नाही पहिली गोष्ट उद्धव साहेबांनी बघाव म्हणून मी काम करत नाही मला शाब्बास द्यावं म्हणून काम करत नाही मातोश्रीवरती आलेलं संकट त्या संकटाला एक हाताचं दोन हात करून परतावून लावण्यासाठी माझी फुल ना फुलाची ताकद मी उद्धव साहेबांबरोबर आहे मला उद्धव साहेबांनी काय देवावं म्हणून उद्धव साहेबांनी मला शाबासकी शाब्बासकी म्हणून मी अजिबात काम करत नाही मी जरी अडचणीत आलो तरी मी उद्धव साहेबाला म्हणणार नाही की साहेब मला मदत करा माझ्या मनगटाच्या जोरावरतीच मी करत राहणार कारण माझ्या रक्ता रक्तात नसा नसत आहे संघर्ष पडत्या काळात शिवसेनेच्या तुम्ही उद्धव ठाकरे यांना साथ देत आहे शरद कुळी हे कमालीचे आक्रमक असतात विरोधकावर हल्ला बोल करतात मात्र त्यांचा विधानसभा लोकसभेसाठी विचार होणार की नाही मी परत परत सांगतोय शरद कोळे आमदार खासदार होण्यासाठी काही करत नाही मला त्याची गरज नाही मला माझं माझं सुख कशात आहे तुम्हाला एवढं सांगतो माझं सुख आहे गोर गरीब जी अडचणीत आहे त्यांचं वर्षानुवर्षे काम केली जात नाही मग मस्तीवान अधिकारी असतील मस्तीवान राजकारणी असतील गावगुंडा असतील गावातील माजलेले असतील ही पाटील की त्यांची सगळे तुडून मोडून काढल्यात हे माझं सुख आहे माझं सुख आमदार आणि खासदार होण्यात नाही माझं सुख गरीबाला न्याय देण्यामध्ये आहे तरी पण निवडायच झालं तर आमदार की खासदार की निवडाल नाही मी माझ्या डोक्यातच नाही वा आमदार खासदार अहो मी चिखला मातीतून आलेला आहे मी फटका तुटका कार्य करताय अहो मला आमदार खासदार कशाला करतील मी खूप छोटा लहान कार्यकर्ता आहे माझ्या अपेक्षा देखील नाही आमदार खासदार व्हायची मी हाय तिथं समाधान आहे मला साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या दोन नंबरचं पद दिलेलं आहे युवासेना राज्य विस्तारपर मग एवढं मोठं पद दिलेलं आहे तिथंच मी सुखीत आहे नक्कीच पाऊस सुद्धा येतोय आणि त्यासारखे धारदार शब्द देखील शरद कोळींच्या तोंडून बाहेर पडतात नितेश राणे आणि त्यांचा जे काही वार प्रतिवार असतो शाब्दिक त्यावरच आपण हे मुलं हे जे काही बाईट घेतली त्यातून त्यांनी हेच सांगितलं की मातोश्रीवर जो जो प्रयत्न हल्ले होतील तेव्हा तेव्हा शरद कोळी हे त्यांना प्रत्युत्तर देतील विष्णू साना प्लेट्स ऑफ मराठी पुणे